दंडवत प्रणाम। काल आपण लीलाचरित्र या ग्रंथाची पार्श्वभूमी पाहत आहोत। क्रमशः पुढे जात असताना ज्यावेळेस माईमभट्टांच्या मनामध्ये आपण स्वामींच्या लीला लिहून ठेवू हा जो क्षण मनामध्ये आला, तो क्षण मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे। जरी आठवणी स्वामींच्या असल्या आणि महानुभाव पंथापुरत्या मर्यादित असल्या, तरी त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांची साहित्य सेवा माईमभट्ट आणि आचार्याकडून घडलेली आहे, ती आज आपण अनुभवत आहोत। आज जर बघितलं तर माणभावांचा मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणता, आद्य ग्रंथ कोणता, लीळाचरित्र, आणि माणभावांची मान उंचवल्या जाते, हेच ती महानुभाव। आपला अभ्यासक्रम जे साहित्य आहे ते कॉलेजमध्ये आहे, पुढे MA आहे, BA आहे, तेणेकरूनसुद्धा एक माणभाव पंथाचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे। माणभाव पंथाविषयी किंवा लोकाविषयी खेड्यामध्ये खूप गैरसमज होता। तिथे लोक म्हणायचे लोकांचे हे काळे कपडे घालतात, त्यांचे तोंडच बघू नयेत, खेड्यामध्ये खूप गैरसमज होता। परंतु आपलं शिक्षण हे उच्च साहित्यामध्ये गेलं, तेने करून आपलीसुद्धा मान उंचावली आणि हेच ते महानुभाव आहेत अशा प्रकारे लोकांना समजू लागलं, हे सुद्धा योगदान फार मोठं आहे। नागदेवाचार्य त्यांना सांगायचे, एक असा मुद्दा आहे, आजही ज्या ठिकाणी आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल त्या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्यत्रीचे जनक सर्वज्ञ प्रतिष्ठान दादाजी आपला स्टॉल घेऊन त्या ठिकाणी जात असतात। तेणेकरून लोकांना त्या माध्यमातून आपलं जे साहित्य आहे ते त्यांना माहीत झालेलं आहे। नागदेवाचार्य आठवणी सांगायचे आणि माईमभट्ट लिहून घ्यायचे। माईमभट्टाने लेखणीला प्रारंभ केला, भट आणि माईमभट्ट वाजेश्वरीला विजन करायचे, एक प्रहर लेखन करायचे आणि एक प्रहर विजन करून उरल्या काळामध्ये गोविंद प्रभूंची सेवा करायचे, सेवादास्य करायचे। चरित्रकार सांगतात की अशा प्रकारे 6 महिन्यामध्ये हे लिखाण तयार झालं, ग्रंथाची मूळ संहिता तयार झाली। जी काही कच्ची प्रत तयार केली अवघ माईमभट्टांनी भट्टोपासांपुढे कथन करून दाखवलं, म्हणजे माईमभट्टाने लेखकाचे आणि लेखनिकाचे मूळ कार्य केले, याचं जे लेखन कर्तृत्व आहे हे नागदेवाचार्यांनाच द्यायला पाहिजे। कारण की आचार्याने जर सांगितलं नसत्या तर माईमभट्ट लिहू पण शकले नसते। कच्ची प्रत तयार झाली, काही कमीपणा राहू नये, सोक्तीचं काही जाऊ नये, म्हणून आचार्यांनी माईमभट्टांना बोलून सांगितलं की भटो हे तर बरोबर आहे, परंतु जेव्हा मी स्वामींच्या ठिकाणी नव्हतो त्या अगोदर जी भक्त होती, बाईसा होत्या, अनेक भक्त होते, तुम्ही त्यांना जाऊन विचारा की स्वामींची लीळा बरोबर आहे का, ही घटना बरोबर आहे का, संदर्भ बरोबर आहे का, मध्ये काही चुकलेला आहे का। नाथोबांच्या नाथोबांना विचारा, जानोच्या जानोला असं विचारा, ढकल्यांच्या ढकल्यांना विचारा, म्हणजे जी भक्त होती तुम्ही त्यांना त्या लीळा विचारा। श्रीप्रभूंच्या ठिकाणी जे काही भक्त होती, स्वामींचा जो काही परिवार बाबांच्या ठिकाणी होता, तुम्ही त्यांना पण विचारा की हे लीळा बरोबर आहेत का। असं म्हटल्यानंतर आचार्यांची आज्ञा मानून माईमभट्टांनी आपल्या कार्याला प्रारंभ केलेला आहे। कार्याला प्रारंभ करून माईमभट्टांनी जी काही
गोविंद प्रभूंच्या ठिकाणी भक्त मंडळी होती, त्यांना लीला विचारल्या, त्यांनी सांगितल्या आणि मग माहीम भट्ट गंगातीरासी आले. संपूर्ण गंगातीराचा काठ म्हणजे मराठवाडा. तर गंगेच्या काठावर स्वामींची सर्व भक्त मंडळी पसरलेली होती. ज्यांना ज्यांना स्वामींचं दर्शन झालं त्यांना त्यांना ती लीला विचारायची. पण त्याच्यामध्ये एक संदर्भ असा येतो, दखली नावाचे जे भक्त होते ते शेतकरी होते. माहीम भट्ट दखल्यांच्या गावाला गेले, स्वामींच्या लीला त्यांना विचारू लागले. चरित्रकार सांगतात, दखले शेतासी आऊत वाहवया जाती, आणि ते आऊत वाहत म्हणजे दखले शेतामध्ये शेतकरी होते, आऊत वाहत असत आणि त्या आवताच्या पाठीमागे माहीम भट्ट चालत असत. दखले त्यांना सांगायचे आणि माहीम भट्ट ते लिखाण करून घ्यायचे. बघा किती कष्ट आहेत. आता एक ते दखल्यांना शेती मोठी होती, ते किती वेळ त्यांचा नांगर चालला असेल तोपर्यंत माहीम भट्ट त्यांच्या मागं मागं फिरायचे, लिहा लिहून घ्यायचे, किती मोठं कष्ट आहे. विचार करा, त्यांनी जर एवढ्या कष्टाने चरित्र लिहिलं. म्हणून मी तुम्हाला प्रस्तावना का सांगतो की अतिशय कष्टातून हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. मग जो ग्रंथ कष्टामधून निर्माण झाला कमीत कमी तो आपल्या घरामध्ये असावा, आपल्याला तो वाचता आला पाहिजे, एक लीळा तरी अनुभवावी. जर आपण स्वामींची लीळा एक जरी वाचली तरी आपल्या अनेक दुःखांचा कर्मांचा नाश होतो, लक्षामध्ये ठेव. लीळा विचारायची आणि माहीम भट्ट ती लीळा नमस्कार करून भिक्षा मागायची. भिक्षा मागून गंगा तीराशी भोजन करायचे. परंतु ते कुणाच्या घरचं काही घेत नव्हते, हा नियम आहे, साधकाने भिक्षा मागून खावं. आणि माहीम भट्टांनी ती आज्ञा पालन केली. लीळा संशोधनाचे केवढी मोठी कष्ट आहेत हे आपल्याला दिसून येतं. बऱ्याच ठिकाणी ते जायची परंतु भिक्षा मागूनच खायचे, कुणाचं अन्न घेत नव्हते, कुणाचं पाणी घेत नव्हते. आणि खऱ्या अर्थानं माहीम भट्ट हे संशोधक आहेत यामध्ये शंका नाही. अशा रीतीने माहीम भट्ट अनेक गावाला गेले. सारंग पंडित पैठणला होते, पैठणला गेले. ज्या ठिकाणी बाईसांना प्रेम दिलं पैठण, या ठिकाणून स्वामींची उद्धरण्याची सुरुवात झालेली आहे. बाईसांना प्रेम पैठणला दिलं, बाईसा पैठणच्या, सारंग पंडित पैठणचे होते. ज्या ठिकाणी लीळा घडल्या ते लीळा त्यांना सांगितल्या, म्हणजे माहीम भट्टांना विचारल्या, त्यांनी त्यांना सांगितल्या. बळेग्रामला गेले, बळेग्रामला अनेक प्रकारचे भक्त होते, त्यांना त्यांच्या अनुभवाच्या लीळा विचारल्या, त्यांनी त्यांना सांगितल्या. रामसगावला दादोस होते, त्यांच्याकडे जाऊन लीळा गोळा केल्या. बीडला गेले, पद्मनाभी देव होते. ज्या ज्या ठिकाणी स्वामींचा परिवार आणि भक्तमंडळी होती त्या त्या ठिकाणी माहीम भट्ट गेले आणि त्यांच्याकडून स्वामींच्या लीळा शोधून विचारून त्याचं लिखाण करून घेतलं. ज्या ज्या ठिकाणी बाईसाची अविद्यमानी असताना काही ठिकाणी भक्तांची भेट नाही झाली, मग त्या ठिकाणी जे प्रसंग झाले ते सुद्धा त्यांनी जाऊन विचारले. सगळे लीळा लिखाण करून पुन्हा ते गुरुकुळामध्ये म्हणजे रुद्धपूरला आचार्यांना भेटायला आले. माहीम भट्ट रुद्धपूरला आल्यानंतर लीळा संशोधन सुरू झालं. माहीम भट्टांनी ज्या लीळा गोळा करून आणल्या त्या लीळा भट्टांच्या पुढे वाचल्या. स्वामींच्या मुखातला शब्द कोणता आहे, प्रत्येक शब्दाची छाननी सुरू झाली. आणि मग माहीम भट्ट वाचायचे, आचार्य ऐकायचे आणि भट्टोबास म्हणायचे, हा शब्द श्रीमुखीचा होय, हा शब्द स्वामींच्या श्रीमुखीचा नाही. आणि मग अशा प्रकारे सुसंगत त्याची मांडणी केली. लीळा संपूर्ण गोळा करून
भट्टांच्या विद्यमान जे लीळा होत्या अनुसरणापूर्वी, त्याला पूर्वार्धा असे नाव ठेवलं. आचार्यांच्या अनुसरणापासून स्वामी बेलापूरला प्रयाण करेपर्यंत त्याला उत्तरार्धा असं नाव ठेवलं. आणि मग स्वामींनी जे प्रसंग प्राप्त लीळा सांगितल्या त्याला एकांक असं नाव ठेवलं. पूर्वार्ध, उत्तरार्ध आणि एकांक असे तीन भाग त्या लीळ चरित्राचे पुढे होत गेले. रिद्धपूरला वाजेश्वराच्या देवळात आचार्यांनी ज्या काही स्वामींच्या लीळा कथन केल्या, म्हणजे पहिला उत्तरार्ध लिहिल्या गेल्या, नंतर पूर्वार्ध, नंतर एकांक, अशा प्रकारे हा लीळा चरित्र ग्रंथ अतिशय कष्टाने तयार झालेला आहे. लीळा चरित्र ग्रंथ हा मूळ साहित्याचा पाया आहे. साहित्याची सुरुवात ही चरित्रामधून होत असते. जसं लीळाचरित्र आद्य ग्रंथ आणि महादंबेचे धवळे हे काव्यातील पद्य ग्रंथ. सगळ्यात पहिला गद्य ग्रंथ लीळाचरित्र, सगळ्यात पहिली कविता निर्माण झाली ती महादंबेची. गोविंद प्रभू बाबांच्या विवाहप्रसंगी जे धवळे गायलेत, जे गीतं गायलेत त्याला धवळे असं म्हणतात. आणि विशेष म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा वराडामध्ये, विदर्भामध्ये प्रांती म्हणजे रुद्रपूर या ठिकाणी लिहिल्या गेला, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये लीळा चरित्र ग्रंथ असणं फार गरजेचं आहे. आपण जर एक लीळा वाचली, अनंत कर्मांचा, अनंत दुःखांचा नाश होत असतो. लीळा चरित्र म्हणजे स्वामींचं दर्शन आहे. कुठे वेद झाला, कुठे कोणाला बोध झाला, कशा प्रकारे अनुसरण झालं, हे संपूर्ण माहिती, संपूर्ण ही लीळा परमेश्वराची आपल्याला चरित्रामध्ये बघायला भेटते. आणि खरोखरच माहीम भट्टांचा आणि आचार्यांच्या या पंथावर आपल्या सर्वावर फार मोठा उपकार आहे. तोच उपकार आपण या दिवशी आठवायचा. पुढे तुम्हाला मी लीळा सांगणार आहे, परंतु लीळा कशा तयार झाल्या हे सुद्धा बऱ्याच जणांना माहितीच नाही. लोकांना चरित्रच माहिती नाही पहिली गोष्ट. म्हणून लक्षात ठेवा, मानव संप्रदायाचा आद्य ग्रंथ जो कोणी असेल तो लीळा चरित्र प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे. तो वाचन करायचा आहे. जे काही तुम्हाला समजलं नसेल, आपले जे गुरु असतील किंवा एखादा मार्ग असेल, आपण त्यांना ती लीळे विचारायची, हेतू विचारायचा. प्रत्येक लीळे पाठीमागे तुम्हाला हेतू ऐकायला भेटत असतो आणि पुढे तो भेटणार आहे. अशा प्रकारे हा लीळाचरित्र ग्रंथ तयार झाला. उद्या आपण पाहणार आहोत की याचे जे लेखक आहेत, माहीम भट्ट, हे कशा, कुठल्या गावचे होते, कशा प्रकारचे होते, याचं मी तुम्हाला उद्या कथन करेल. दुसरी गोष्ट अशी आहे, आपला हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे यावर धार्मिक पोस्ट करायची आहे. तीन दिवसापासून फक्त ॲडमिन तुम्हाला मेसेज करतात. त्याचं कारण असं आहे की जे काही सरकार नियम घालून दिलात 8 तारखेपर्यंत त्याचं आपण पालन करतो आहोत. आपल्या सर्वांना संदर्भ तो माहिती आहे. म्हणून उद्यापासून मी आपल्या सर्वांची मेसेज पाहणार आहे. तुम्ही पण मेसेज करू शकता. पण एक लक्षामध्ये ठेवा, व्हिडिओ टाकत बसू नका, त्यानेकरून मेमोरी फुल होते. जर तुमच्याकडं काही चरित्र असेल, लीळा असेल, एखादी चांगला संदर्भ असेल, एखादी स्मृती असेल, बघा ते कृष्णन भाग आपल्या ग्रुपवर येतात, ते भाग तुम्ही टाकू शकता. किंवा लीळा तुम्हाला कोणी सेंड केली, किंवा कुठल्या अधिकरणाचं तुम्ही यूट्यूबवर प्रवचन ऐकलं असेल, ते तुमच्याकडे आलं असेल, तुम्ही ते पाठवा. पोस्ट कुठली करू नका, विनाकारण काही फोटो पाठवू नका. तेणेकरून काय होऊन जातं माहीत आहे का, जे काही तुम्हाला मी ऑडिओ पाठवतो की नाही, लोकांना ते ऐकायलाच भेटत नाही. इतके मेसेज येतात, एकांत मला फोन केला म्हणे बाबा तुमचा ऑडिओ आलाच नाही, म्हटलं मी पाठवलेला आहे. आणि मग त्यांनी बघितलं, त्या दिवशी ते खूप याचे फोटो होते पवते परवाचे. आपला फक्त मार्गातील जे फोटो तुम्हाला आलेत, व्हिडिओ, ते तुम्ही येऊ शकला नाहीत, म्हणून तुम्हाला आम्ही ते व्हिडिओ फोटो सेंड केलेत. कमीत कमी फोटो टाकण्याचा प्रयत्न करा. जे लीळा श्रवण करतात त्यांनी दंडोत प्रणाम करायचा आहे.
जे लीलाश्रवण करतील त्यांना विशेष करून या ग्रुपमध्ये प्राधान्य दिल्या जाईल. मला वाटतं फक्त काही 10-12 लोकच ते दंडप्रणाम करतात, म्हणजे फक्त तीच लीळा ऐकत असतील, बाकीची लीळा कोणी ऐकत नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ऐकायला भेटणार नाही, म्हणून मी तुम्हाला सोप्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे ऐकवण्याचा. शास्त्रीय पद्ध मी अजिबात वापरत नाही आहे, पण लीळा सर्वांनी श्रवण करायची. फक्त दंडोप्रणाम सिम्बॉल टाकायचा, कमीत कमी व्हिडिओ पाठवायचीच नाही. जर काही लीळा असेल तर पाठवा, धार्मिक काय माहिती असेल तर पाठवा, अशी आपल्या सर्वांना सूचना आहे. या ग्रुपमध्ये मुंबईचे पुण्याचे चांगले चांगले लोक यामध्ये ॲड आहेत, खेड्यापाटी जे काही खेड्यातली माणसं ती पण ॲड आहेत. त्यांना सूचना आहे की जास्त काही पोस्ट करत नका जाऊ, आणि याची काळजी घ्या. जास्तीत जास्त लीळा कशी ऐकायला भेटेल हा प्रयत्न करा, अशी आपल्या सर्वांना सूचना आहे. मला माहिती आहे तुम्ही जास्त काय ऐकू शकत नाही, म्हणून तुम्हाला मी 15 मिनिटाची ऑडिओ मी पाठवतो आहे, लक्षामध्ये ठेवा. सर्वांनी श्रवण करायची आहे,